शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी राजेश टोंपे साहेब तुम्ही टोप्या घालण्याचा प्रयत्न करू नका. अंतरावली सराटी या हल्ल्यामध्ये आरोपी म्हणून अटक केलेल्या ऋषिकेश बेंद्रे विषयी काय म्हणाले ज्योती वाघमारे नक्की बघूया. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे, प्रवक्ता शिवसेना. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आलेल्या सर्व माध्यम प्रतिनिधींचं मी मनापासून स्वागत करते. आणि आज महाराष्ट्रातल्या काही महत्वाच्या घडामोडींवरती भाष्य करण्यासाठी आज मी इथे तुमच्यासमोर आहे. तुमच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रापर्यंत मला काही महत्वाच्या गोष्टी पोहोचवायच्या आहेत. सगळ्यात आधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा, महात्मा फुलांचा, छत्रपती शाहूंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रमाईचा, सावित्रीचा, भीमाईचा, अहिल्यादेवींचा, पण या महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवण्याचे प्रयत्न काही दंगेखोर प्रवृत्तींच्या माध्यमातून आणि विघातक आणि विनाशक प्रवृत्तीच्या लोकांकडून होत आहेत. आपण बऱ्याच दिवसांच्यापासून पाहत होतो की माध्यमांच्या मधून, समाज माध्यमांच्या मधून किंवा सभा संमेलनाच्या माध्यमातून हमास राऊत, ज्यांनी काही मला वाटतं कालच दंगलखोर आणि नक्षलवादी अशा प्रवृत्तींचं समर्थन केलं, इस्लामिक दहशतवादाचं समर्थन केलं, ते हमास राऊत असतील किंवा ज्यांना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आवाडांचं घुबड म्हणायचे, ते मुंब्र्याचा कोबरा म्हणवले जाणारे जितेंद्र आवाड असतील, त्यांनी सतत विधानं केलेली होती की महाराष्ट्रामध्ये दंगली घडणार आहेत, महाराष्ट्रामध्ये जाती जातींच्या मध्ये विद्वेष पेटवला जाणार आहे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर आपण बघितलं की खरं तर याच्या आधी जेव्हा 58 मोर्चे निघालेले होते मराठा समाज बांधवांचे, ते अत्यंत शांततापूर्ण पद्धतीनं निघालेले होते. जगभरातल्या माध्यमांनी दखल घ्यावी अशा पद्धतीनं की लाखोंचा जनसमुदाय असला तरी सुद्धा अत्यंत शिस्तबद्धतेनं निघालेले मोर्चे, अॅम्ब्युलन्स आली तरी वाट देणं, असा वाखाणण्याजोगा शांतताप्रिय समाज की जिथे शौर्य आणि शांतता याचं मिश्रण आपल्याला मराठा समाजामध्ये बघायला मिळतं. पण त्या मराठा समाज बांधवांचं आरक्षणासाठीचं आंदोलन जे सन्माननीय मनोजी जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली सुरू होतं, त्याला गालबोट लावण्याचं काम हे दगडफेकीच्या माध्यमातून केलं गेलं. मला वाटतं की एका बाजूला त्यांच्याच लोकांनी बोलायचं की एकीकडे आवाडांच्या घुबडांनी बोलायचं, संजय डाऊटांनी बोलायचं की दंगे होणार आहे, आणि दुसऱ्या बाजूला हे अशा पद्धतीचे फोटो जेव्हा समोर येतात की ज्या ऋषिकेश बेद्रेला अटक केली महाराष्ट्र पोलिसांनी, ज्या ऋषिकेश बेद्रेकडे गावठी कट्टा सापडतो, जिवंत काढतूस सापडतात, ज्या ऋषिकेश बेद्रेवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे, मारहाणीचा गुन्हा दाखल आहे, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत, जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत, असा ऋषिकेश बेद्रे मग माननीय पवार साहेबांच्या सोबत काय करतोय हा प्रश्न मला या माध्यमातून विचारायचा. क्रोनोलॉजी को समजणं बहुत ही इम्पॉर्टंट आहे की जर 1 तारखेला पोलिसांच्यावरती दगडफेक होते, महिला पोलीस सुद्धा जखमी होतात, त्याच्यानंतर जर लाठीचार्ज होतो, म्हणजे एका बाजूला महाराष्ट्रामध्ये शांतता टिकली पाहिजे म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे रक्ताचं पाणी करत असतात, आणि दुसऱ्या बाजूला सत्ता गेल्यामुळे अस्वस्थ झालेले विरोधक हे लोकांचं रक्त पाण्यासारखे सांडत असतात. मला या माध्यमातून हा प्रश्न विचारायचा आहे की हे महाराष्ट्रावरचे छुपे वार आहेत का छुपे पवार आहेत, हा प्रश्न मला विचारायचा. कालच समाज माध्यमांच्यावरती एकाने विश्लेषण केलेलं होतं की शरदचंद्र पवार साहेब हे कुठेच नसतात पण ते सगळीकडे असतात. जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली होतात, जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये हिंसाचार होतो, तिथे कुठेही पवार साहेब नसतात, पण पवार साहेबांनी पोचलेली विषारी पिलावळ मात्र आपल्याला तिथे सापडते. जर 1 तारखेला दगडफेक होते तर 3 तारखेचा हा फोटो जिथं माजी मंत्री राजेशजी टोपे हे दंगलीमध्ये दगडफेकीमध्ये अटक करण्यात आलेल्या मास्टर माइंडला जर पवार साहेबांच्याकडे घेऊन जात आहे तर ही शाबासकीची थाप घेण्यासाठी किंवा बक्षिसी घेण्यासाठी भेट झालेली होती का. त्याच्यानंतर आपण बघतोय की ज्या वेळेला समाज माध्यमांच्या मध्ये राजेश टोपेंना हे स्पष्टीकरण द्यावं लागतं, माझा साफ आरोप आहे की टोपे साहेब आपण खोटं बोलत आहात, आपलं आडनाव टोपे आहे म्हणून आपण महाराष्ट्राला टोपी घालण्याचा प्रयत्न करू नका. जर हे तुम्ही म्हणताय की हा गर्दीत काढलेला फोटो होता, हे जर तुम्ही ट्विटरवरती स्पष्टीकरण देताय तर कुणीही
शहाणा माणूस हा फोटो बघून सांगू शकेल की हा गर्दीतला फोटो नाही. इथे आपण बॉडी लँग्वेज आणि अंतर जरी बघितलं तरी सुद्धा इथे स्पष्ट होतंय की ही भेट कुठल्या हेतूने झालेली होती. दगडफेक झाली तर त्या दगडफेकीचा मास्टर माइंड कोण होता आणि त्या मास्टर माइंडला हँडल करणारा मास्टर हँडलर कोण होता. आमचा नक्की विश्वास आहे की ऋषिकेश बेदरेचा मास्टर माइंड हा कुठेतरी मुंबईमध्ये बसलेला होता. मग तो मातोश्रीवरचा होता का सिल्वर ओकचा होता याची गृह खात्याने सखोल